सुहृज्जन हो. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नावच मुळे अर्जुन विषाद योग असे आहे. आणि हा सगळा पहिला अध्याय आपण पाहिला तर लक्षात येते की अर्जुन हा स्वतःची जी युद्ध परांगमुख होण्याची आसक्तियुक्त मोहयुक्त अशा विचारसरणीची स्थिती आहे तिच्या समर्थनार्थ वैराग्याची भाषा करतो आहे, निवृत्तीची भाषा करतो आहे. पण हे त्याचे वैराग्य उसने आहे, हा त्याचा निवृत्तीवाद उपरा आहे, तो तात्पुरता आलेला आहे, तो मोहग्रस्त झाला आहे. म्हणून नाहीतर विचार करूया की अर्जुनाने यापूर्वी म्हणजे महाभारती युद्धाला सामोरं जायच्या पूर्वीच्या कालखंडात लढाईमध्ये अनेक वीरांचा संहार केला होता, अनेक दुष्टांना कठोर शासन केले होते, प्रत्यक्ष शिवशंकराशी सुद्धा झुंज घेतली होती. त्यावेळी त्याला रणांगणाच्या संदर्भात असं वाईट कधी वाटलं नव्हतं. मग आजच वाईट का वाटावं? याचं कारण आज समोर पितामह होते, गुरुजन होते, स्वकीय होते, आणि त्यातही अर्जुनाला जाणवत होतं की आजचं युद्ध म्हणजे समोरच्यांना केवळ पराभूत करायचे नाही तर हे महायुद्ध आहे, समोरच्यांना कंठस्नान घालायचे आहे, त्याशिवाय कौरवांना शासन होणार नाही. आणि कंठस्नान घालणं, मरण, मृत्यू हा पितामहांचा, आचार्यांचा, गुरुजनांचा, स्वकीयांचा, स्वजनांचा हा पाहिल्यानंतर रुजू स्वभावाचा अर्जुन खरोखरच हेलावला, हादरला. आणि मग तो ते सगळे लपवण्यासाठी कृष्णाशी बोलताना वैराग्याची भाषा करायला लागला. पण एवढे खरे की अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आहे, आणि म्हणून अर्जुनानं आपली स्थिती सांगताना हेही सांगून टाकलं की अरे मी वीर आहे खरा, रणांगणावर उभा आहे खरा, शस्त्रधारी आहे खरा, पण आत्ताची माझी स्थिती फार विचित्र आहे. शरीराला कापरं भरत आहे, डोळे भरून आलेत, अवयव गळून चाललेत, सर्वांगाचा दाह होतोय, मन भ्रमू लागलंय, रणांगणावर मला नीट उभंसुद्धा राहता येत नाही, माझं ते प्रसिद्ध गांडीव धनुष्य माझ्या हातातून गळू लागलंय. हे भगवंता, ही सारी विपरीत चिन्ह आहेत. अर्जुन म्हणू लागला, सीदंती मम गात्राणी मुखांच परिशुष्यती, वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते, गांडीवं संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. अर्जुन म्हणू लागला, देवा काय चाललंय हेच मला कळत नाही, मला सांग, स्वजनांचा संहार करून अरे माझं कोणतं हित साधणार आहे? विजय मिळवायचा, राज्य जिंकायचं, सुखप्राप्ती करायची, पण ती कोणासाठी? स्वजनांसाठी ना. आणि इथं तर मी स्वजनांनाच मारणार आहे, त्यामुळं माझी विजयाची, राज्यप्राप्तीची सारी सारी इच्छा संपून चालली. अरे हे सगळं मिळवायचं ते स्वजनांसाठीच ना, आणि स्वजन नसताना हे सगळं मिळवून गोडी तरी काय उरली? बघ, आज माझ्यासमोर स्वजनच विरुद्ध ठाकले. अर्जुनाचा विषाद माणूस म्हणून, माणुसकी म्हणून, मानवता म्हणून चुकीचा नाही. पण दुसरीकडे विचार करण्यासारखा प्रश्न आहे की अर्जुन ज्याला हितचिंतक म्हणतो ते कौरवजन त्याचे हितचिंतक होते का? तो ज्यांना स्वजन म्हणतो ते त्याचे रक्ताचे नातेवाईक, ते स्वजन खरे स्वजन होते का? ते स्वजन होते का अत्यंत दुष्ट आणि क्रूर अशा प्रकारचे शत्रू होते? पूर्वीचा सारा कथाभाग काय सांगतो? बालपणी भीमाला विषान्न जे विषाचे लाडू चारण्यापासून शेवटच्या कालखंडात द्रौपदी वस्त्र हरणापर्यंतचे प्रसंग काय सांगतात? कौरव हे स्वजन होते सांगतात का दुष्ट क्रूर असे शत्रू होते? आणि तरी विषादयुक्त अंतःकरणाने अर्जुन विचारतोच आहे, भगवंता अरे कौरव भले चुकले असतील, दोषयुक्त वागतील, पण मी यांना मारून मला कसे सुख मिळणार?
त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला पाप नाही का लागणार? ह्या पापापासून मला निवृत्ती पाहिजे आहे, आणि यासाठी तो युक्तिवाद करायला लागतो. हे सगळं त्याचं बोलणं केवळ स्वजनाची आसक्ती आहे. आणि एका वाक्यात त्याच्या कर्तव्यनिष्ठेला मोहाचे, ममतेचे ग्रहण लागले आहे. जसे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असावे तसे.